आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एना येथे लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे। खरं म्हणजे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये लसीकरण जोरात सुरू आहे, मग तो शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो। नागरिकांची आता लस घेण्याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे। एना येथे सकाळपासूनच नागरिकांनी शिस्तबद्ध व सोशल डिस्टन्सचा नियम पाळून लस घेण्याकरिता हजेरी लावून चांगला प्रतिसाद दिला। सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अफवेमुळे भीतीचे वातावरण होते व यामुळे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत होता। मात्र आता प्रत्यक्षात लस घेतल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही व लसीकरणामुळे कोरोनाला आता ब्रेक बसलेला दिसून येत आहे। जसजशी लसीकरण होत चालले आहे तस तसा कोरोनाही आता कमी कमी होत चालला आहे। यामुळे ग्रामीण भागात खास करून आदिवासी लोकवस्तीत हळूहळू लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत आहे व लवकरच पालघर जिल्हा कोरोनामुक्त होईल। यावेळी एना प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनोद झांजड व एना रणकोळ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप काळूराम गडग यांनीही लस घेण्याकरिता नागरिकांना आवाहन केले। आपण जाणून घेऊया आपले वाणगावचे प्रतिनिधी आशिक गडग यांच्याकडून। तुम्ही बघत आहात पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवरती तुमचा सर्वांचा स्वागत आहे। आज आपण डहाणू तालुक्यातील ऐनागाव PIC या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी वॅक्सिन दिले जाते आणि कशा पद्धतीने दिले जाते आणि या ठिकाणी किती गर्दी होते आणि कसं काय, चला तर आपण बघूया। प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ना, त्यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत। आपल्याकडे कोविड लसीकरणाचं शुभारंभ झालेलंच आहे। प्रथम आपल्याकडं लसीकरणाचा एवढं काही जनजागृती नव्हती, त्यामुळे फार कमी प्रसंग मिळतो, पण आता या एक दोन महिन्यामध्ये इतकं चांगला प्रसंग मिळत आहे। चांगला प्रसंग म्हणजे पेशंट आपले जनजागृत झाल्यामुळं सगळे लोक येत आहेत आणि अशा प्रकारची सगळ्या पाड्यामध्ये पण जनजागृती व्हावी असं आम्ही आवाहन करू सगळ्या सरपंच ग्रामसेवक यांना। आणि हे जे कोविड लसीकरण आपलं लवकरात आपण जे टार्गेट दिलं आहे ते आपण पूर्ण करून आपण जी समाजसेवा करायची आहे ती आपण करून टाकूया। तर हे फार महत्त्वाचं आहे की सर्वांची जर कोविड लसीकरण झालं तर त्यांना कोरोना होणार नाही किंवा कोरोनामुळं त्यांचा जे त्रास होतो, लोकांचा कामगार बुडतो, रोजगार बुडतो किंवा मृत्युमुखी पडतात, हे प्रमाण कमी होणार। कोरोना लस घेतल्यावर जो आजार होणार 90%, 100% 10% राहणार, त्याला सिरियस होणार नाही तो। आणि कोरोनाची लस घेतल्यामुळे मरतो हे हा गैरसमज आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। आज भारतामध्ये 13 करोडच्या वर लोक घेतलेले आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकी चांगली लसीकरण प्रसार चालू आहे। कोणाही जी अफवा नाही किंवा कोणाला या इंजेक्शनमुळे लस दुष्परिणाम झाला आहे, साईड इफेक्ट झाला हे पण आपल्याला कोणी ऐकलं नाही आतापर्यंत। त्यामुळे ही कोरोना ही फार सुरक्षित आणि सेफ आहे। त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की त्यांनी ही लस जरूर घ्यावी। जेव्हा जे आपलं लसीकरण असेल तेव्हा आपण आपल्या ग्रुपवर आपल्या सगळ्यांना माहिती करून देतो, तेव्हा त्यांनी प्रतिसाद देऊन आपल्या ऐनागावमधील जास्तीत जास्त स्थानिक लोकांनी ही लस घेऊन आपलं सुरक्षितपणे आपण करून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। बोला। आज ऐना PIC या ठिकाणी योगायोग असंच सहज इथे भेटायला डॉक्टर साहेबांना आलो। तर मी माझं नाव दिलीप गडग, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रणकोड ऐना। तर या ठिकाणी असं सरांना विचारायला आलो का सरपंचांना विचारायला लागलेलं जे काय लाभार्थी आहेत ते सांगतात की वॅक्सिन कधी भेटेल। म्हटलं वॅक्सिन तुम्हाला आता पहिले अगोदर घेत नव्हते, आत्ता वॅक्सिन घ्यायला इथे गर्दी होत आहे। हां, तर ह्याच्यासाठी आता आम्ही मागणी करतो रणकोडला, परंतु ती वॅक्सिन इथे येते एखाद्या वेळेस 400 येते, एखाद्या वेळेस तसं बरेचसं येते, पण ती इथे ऐना PSCला संपून जाते। तर आपण असं माझी विनंती होती की पाड्याला लावू, परंतु पाड्याला लावायच्या अगोदर इथेच संपून जाते। आणि हां, तर आज आपल्याला खरंच वॅक्सिनची गरज आहे आणि वॅक्सिन हे घेतलं पाहिजे। आणि मी पण असंच अगोदर वॅक्सिन घ्यायला घाबरत होता, सरपंच असून सुद्धा मी घाबरत होता, आता घेतली पण आता मी घेतली आणि दुसरा डोस
पुढच्या महिन्यात माझी तारीख येते येतील सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.